जो गनिमी काव्या आपल्याला सांगितला त्याच गनिमी काव्यानं पण छत्रपतींसारखं निधड्या छातीनं हे सरकार या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आलं. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे मी आभार मानेन आमचे नेते माननीय मोदीजींचे. रोज मला त्या ठिकाणी संताप व्हायचा, रोज वाईट वाटायचं, ज्या वेगानं मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र आपण पुढे नेत होतो. कुठेतरी त्याला खीळ घालण्यात आली होती, सर्व प्रोजेक्ट थांबले होते, विदर्भासोबत तर विशेष अन्याय सुरू झाला होता, वैधानिक विकास मंडळ बरखास्त झाली होती, विदर्भाची विजेची सबसिडी समाप्त झाली होती, विदर्भाकरता सुरू केलेला नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प बंद करण्यात आला होता, विदर्भातल्या शहरांना दिलेला निधी परत पळवून नेला होता, आणि त्यामुळे कुठेतरी विदर्भावर अन्याय करणारं, मराठवाड्यावर अन्याय करणारं, मागास भाग विरोधी आणि मोदीजींच्या नीतीवर न चालणारं सरकार या ठिकाणी होतं. आज मला आनंद आहे की पुन्हा या महाराष्ट्राला विदर्भाला प्रगतीवर नेणारं सरकार हे तुमच्या आशीर्वादानं या ठिकाणी आपण आणलेलं आहे. आणि मला आभार मानायचे या ठिकाणी आपले गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा यांचे की त्यांचा प्रचंड सहभाग, साथ, त्यांचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी होते. म्हणूनच हे या ठिकाणी जे काम आहे ते काम आम्ही करू शकलो. आपले अध्यक्ष JP नड्डाजी यांचे मी आभार मानतो. खरं म्हणजे मी ठरवलं होतं हे सरकार बनवीन पण मी सरकारमध्ये जाणार नाही आणि तशी घोषणाही केली होती, परंतु घोषणा करून घरी गेलो आणि आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी अनाऊन्स करून टाकलं की देवेंद्र फडणवीसांनी या सरकारमध्ये जावं. माझ्याशी ते बोलले, माझ्याशी अमितभाई बोलले, माननीय मोदीजींशी मी संवाद केल्यानंतर शेवटी आपल्या पक्षामध्ये आदेश हाच महत्वाचा आहे. मी एकच निर्णय केला, या नागपूरमधला देवेंद्र फडणवीस जर भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी नसते तर कधीच या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नसता. आणि मग जे नेते आणि जे पक्ष मला सर्वोच्च पदावर बसवतात त्यांनी आदेश दिला तर मी घरी बसायला देखील तयार आहे. त्यांनी तर माझा सन्मान केला आणि मला सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या या संपूर्ण 106 लोकांचं नेतृत्व तू करतो आहेस, त्यामुळे तू सरकारमध्ये जा आणि उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी जबाबदारी घे. आणि ती जबाबदारी आज मी स्वीकारली आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, काही लोक म्हणतात हे सरकार 6 महिने चालेल. तुम्हाला आठवत असेल 2014 सरकार आल्यानंतर तेव्हाही हेच म्हणायचे, वर्षभराच्या वर सरकार चालत नाही पण 40 वर्षानंतर पहिल्यांदा 5 वर्ष पूर्ण करणारा हा देवेंद्र फडणवीस होता आणि भाजपचं सरकार होतं. पुढचे 2.5 वर्ष तर पूर्ण करूच पण त्याच्यानंतरच्या 5 वर्षात पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. आज मला अतिशय आनंद आहे. गेले जवळजवळ 1 महिना 5 दिवस मी नागपूरपासून दूर होतो. या ठिकाणी सातत्याने एक लढाई चालली होती, त्यामुळे नागपूरमध्ये येता येत नव्हतं. नागपूर आपली जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे, पुण्यभूमी आहे, विचारभूमी आहे, त्यामुळे नागपूरमध्ये कधी यायला मिळतं असं वाटत होतं, कधी तुमच्याशी भेटतो असं वाटत होतं. आणि आज नागपूरमध्ये आल्यानंतर तुम्ही सर्वांनी जो भव्य सत्कार केलाय मी खरं म्हणजे तुमचे आभार कसे मानू हेच मला या ठिकाणी समजत नाही. पण आपल्यांचे आभार मानायचे नसतात, आपल्यांच्या ऋणातच राहायचं असतं, त्यामुळे तुमचं नेहमीच माझ्यावर ऋण राहणार आहे. मी तुमचा कर्जदार आहे,
आणि माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमची सेवा करत करत हे प्रेमाचं कर्ज या ठिकाणी फिटवण्याचं काम मी करणार आहे. आज एवढंच सांगतो, आता पुढची 2.5 वर्ष ही कर्मण्यतेची वर्ष आहे, ही कर्मयोगाची वर्ष आहे. या महाराष्ट्राला, या विदर्भाला, महाराष्ट्रातल्या एकेका नागरिकाला त्याच्या आशा आकांक्षा पूर्ण करत, महाराष्ट्रासमोरचे प्रश्न या ठिकाणी सोडवत, महाराष्ट्रातल्या जनाजनाच्या मनामनामध्ये जे जे काही दडलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट या ठिकाणी वास्तविकतेमध्ये उतरवत, दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून 24 तास काम करून या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातलं सर्वोत्तम राज्य बनवल्याशिवाय या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसची जोडी आता श्वास घेणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो. पुन्हा एकदा आपण सगळे लोक या ठिकाणी आलात, आपले आभार मानतो. आमचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय अमितभाई शहा, माननीय नड्डाजी आणि आपल्या सगळ्यांचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांचेही अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी माझं बोलणं संपवतो आणि प्रवीणजींना विनंती करतो की पुढचे काही निर्देश असतील तर ते त्यांनी द्यावेत. जय हिंद, जय भारत, भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय श्रीराम, जय श्रीराम, बोल सिया बलरामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापती महादेव की, बलजी भाई बजरंग बली की, बलजी भाई सब संतन की, बलजी भाई सनातन हिंदू धर्म की, जय श्रीराम, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.